नमस्कार सगळ्यांना, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी पुन्हा घरातल्या किचन मधूनच काम करतो, कारण आज राखी असल्यामुळे घरी सगळी धावपळ आहे, बहीण यायची तयारी झालेली आहे आणि म्हणूनच मला उशीर झाला सगळ्याला। आज मी माझ्या बहिणीसाठी म्हणजे सुचित्रासाठी खास मी स्वतः तयार केलेले पेढे बनवतोय। आणि हे पेढे खवा विकत आणून बनवत नाही, दूधही आपल्याला इथेच आटवायचं आहे आणि त्यापासून पेढे करायचे। आणि त्यासाठी मी हे जे दूध घेतलं आहे हे गाईचं दूध घेतलं आहे, साधारण 1 लिटर। त्याचबरोबर साखर आपल्याला लागेल, त्यानंतर जायफळ पावडर आणि पिस्ते। सगळ्यात पहिले हे दूध आपण आटवायला ठेवूयात म्हणजे आपला वेळ वाचेल। दूध आटवायला आपल्याला वेळ लागेल, तोपर्यंत मी काय करतो की तुम्हाला एक गंमत सांगतो की कुठल्या दुधापासून आपण पेढा बनवतो यावर पेढ्याचा रंग जो असतो तो अवलंबून असतो। तुम्ही म्हशीचा जर दूध घेतलं तर त्यापासून जो पेढा होतो तर तो पांढरटसर होतो, पण तुम्ही गाईचं जर दूध घेतलं तर त्यापासून जो पेढा होतो तो लालसर होतो, कारण म्हशीच्या दुधामध्ये असतात फॅट्स आणि त्याच्यामुळे त्याला रंग पांढरा येतो। आणि गाईच्या दुधामध्ये तसंही पातळ असतं, फॅट्स कमी असतात, त्याच्यामुळे त्याला आपल्याला ते आटवतो तर त्याला वेळ जास्त लागतो। जेवढा जास्त वेळ दूध चुलीवर भाजल्या जाईल तेवढा त्याचा रंग जो असतो तो ब्राउनिश येतो। तर ह्याचा रंग थोडासा ब्राउनिश येईल, आपण वेगळा रंग घालत नाही आहे त्याच्यामध्ये। एकदा ह्याला आटवून घेऊ आणि नंतर आता प्रमाण कसं साखरेचं, तर 1 लिटर दुधाचा साधारण खवा जो उतरेल तो 200-225 ग्राम उतरेल। आणि 1 किलो जर खवा असेल, पूर्ण खवा तयार, तर त्याला साधारण 1/4 किलो साखर लागेल। तर आता आपला हा खवा साधारण आपण म्हणू की 200 ग्राम होतोय, तर 200 ग्राम खव्याला किती साखर लागेल, तर 200 ग्राम जर खवा आपण घेतला तर त्याला साधारण 150 ग्राम साखर आपल्याला पुरेशी। दूध आपला आटताय, खवा तयार होतो, पण तोपर्यंत दोन्ही खव्यातला फरक तुम्हाला सांगतो की हे जे आहे हे गाईच्या दुधाचा हा खवा आहे आणि हा म्हशीचा आहे, हा थोडासा पांढरटसर आहे। एकदा मधली स्टेज मी तुम्हाला दाखवतो, पण साधारण तासभर तरी खवा बनवायला जाईल। आता तुम्ही बघत असाल की हे बऱ्यापैकी घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता बघत असाल की हा कसा रंग जो आहे तो बदलतोय। आपण आता सराठा बघूया। आता आम्ही ज्यावेळी कॅन्टीनच्या व्यवसायात होतो त्यावेळी मी पाहिलं होतं की आमच्या इथे जे हलवाई पेढे बनवायचे जेव्हा घट्ट होतं तर त्याच्यामध्येच साखर टाकून पुन्हा त्याला घोटायचे आणि तसंच ठेवून द्यायचे रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला छान मळून त्याचे पेढे करायचे। पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, आपली प्रोसेस आपण लगेच करू। अशा वेळी मी आता गॅस जो आहे तो एकदम कमी केलाय, कारण जर जास्त गॅस असेल तो खालतून लागेल जळेल, थोडं लक्ष ठेवावं लागेल। ऑलमोस्ट ही खवा जमून येण्याची स्टेज आपली पार झाली, आता आपण असं थोडंसं पसरवून ठेवूयात। आणि मी आत्ता या क्षणाला गॅस बंद केलेला आहे, 1-5 मिनिटं याला थोडंसं थंड करू आपण।
आता बघू शकाल तुम्ही हा वस्तीचा कोरडा होतोय, झालाच आहे ऑलमोस्ट. मी एका एवढा घट्ट हा झालेला आहे. आता हळूहळू तूपही सुटतंय. आता ही वेळ आहे इथे आपण साखर मिसळू. आता गॅस बंद आहे, यात मी साखर घालतो, जायफळ. विलायची आवडत असेल तर तुम्ही विलायची सुद्धा घालू शकता, पण मला आणि सुचीला जायफळचं जास्त आवडतं. आता गॅस खालचा बंद आहे, मी थंड असताना म्हणजे गॅस नसताना हे फक्त एकत्र करतोय. आता पुन्हा आपण गॅस पेटवतोय, अगदी मंद आचा झाला घोटून घेऊ. आता थोडस हे पुन्हा याला पाणी सुटेल साखरेचं. आता तुम्ही बघत असाल पुन्हा हे थोडस पातळ झालेलं आहे. आणि व्यवस्थित साखर मिक्स झाली, एकत्र झाली. आता याला आपण परातीत थंड करू. आता हे जे उरलेलं असतं ना याला म्हणतात खुर्चन. आणि खुर्चनवरून मला एक प्रकार आठवतो की नाशिकला बुधा हलवाई जो पेढेवाला आहे, मनोहर मिठाई नावाचं त्यांचं एक छान प्रतिष्ठान आहे, त्यांची खुर्चन मिठाई खूप प्रसिद्ध आहे. आणि खुर्चन मिठाई म्हणजे वेगळं काही नाही, वेगवेगळ्या ज्या मिठाया बनवतात त्यापासून हा जो खुर्चन नावाचा प्रकार असतो, मग त्याच्यामध्ये हा खव्याची मिठाई असेल किंवा बेसनाची बर्फी असेल, हां, तर यांना एकत्र करून एक मिठाईचा प्रकार केला जातो, त्याला म्हणतात खुर्चनवडी. तर ही खुर्चनवडी काय असते, एकदा आपण नाशिकला जाऊ बुधाजींकडे. पण सध्या पेढे, थोडासा तुपाचा हात घेऊन याला छान मळून घेतो आणि नंतर पेढा जरा असा बऱ्यापैकी मोठा करू आपण. फक्त हे गरम गरम वळायला हात मात्र तेवढे तयार असावेत. आता तुम्ही पाहिलं असेल की काही पेढ्यामध्ये साखरेचा एखादा दाणा दिसतोय. तर मागाशी मी तुम्हाला म्हटलं की हलवाई लोक हे रात्रभर तसंच ठेवतात, त्याच्यामुळे जेवढी साखर असते ती व्यवस्थित विरघळते, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला छान मळून घेतात आणि नंतर त्याचे पेढे करतात. तर त्याच्यामुळे थोडीशी साखर तुम्हाला दिसत असेल. आता तीन टाईपचे पेढे आपण करतोय, एक साधा पेढा रेग्युलर, दुसरा त्याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप वगैरे लावून, आणि तिसरा जो आहे तो साखरेचा. बघा तुम्ही कसा. रेग्युलर पेढा त्याला आपण अशा प्रकारे डिझाईन देऊ. दुसरा जो पेढा आहे त्याला डिझाईन न देता आपण असं बोटाने चेपायचं आणि त्यामध्ये पिस्ते घालायचे. तिसरा जो प्रकार आहे तो साखरेचा, त्याला मी काय केलं की मी फक्त असं दोन साईडने असं दाबलं, त्यानंतर ही जी साखर आहे ही थोडीशी जाडसर करून घेतली आणि त्यामध्ये आपण घोळून घेऊ. मेहनतीचं फळ गोड असतं आणि आजचा दिवस खरंच विशेष आहे, कारण ज्या बहिणीने मला म्हणजे शाळेत असताना मला शिकवलं, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा कॅटरिंगचा व्यवसाय सुरुवात केली तर त्यावेळी काय व्हायचं की रेट आम्ही कमी घ्यायचो कारण व्यवसाय मिळायला हवा. तर सुची म्हणजे माझी मोठी बहीण, तिला या थोड्याशा रेस्टॉरंटसारख्या रेसिपीज म्हणजे भाज्या बेसिकली त्या यायच्या आणि मग ती आम्हाला घरी त्या भाज्या बनवून द्यायची, म्हणजे जेणेकरून आम्हाला वेगळा माणूस त्याला लागायचा नाही. आणि त्या बहिणीसाठी मी आज हे पेढे तयार केले आहेत.
पण असे पेढे तुम्ही नक्की करा आणि आजच्या दिवशी तुमची राखी छानच जाईल, पुढच्या वर्षी पण छान जाईल, सगळी नेहमीच जाईल. आणि राखीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मुलापासून जाताना सांगतो की मिल्क पावडर पासून सुद्धा पेढे आपण केले असते, पण ठीक आहे लवकर होत, पण खाताना थोडं चिकट लागतं. पण हे सोपं आहे, एक तास लागणार मला, तुम्ही पण करा. आणि मी माझ्या बहिणीसाठी बनवले तर ही जी भावना असते ना ती वेगळी असते. आणि बहिणीने सुद्धा मला आज ती म्हणे की मी वेगळं गिफ्ट तुझ्यासाठी आणते आहे, त्या गिफ्टची मी वाट पाहतोय. ते गिफ्ट मिळाल्यानंतर आपण तिला पेढा खाऊ घालू. माझा राखीचा एपिसोड म्हणजे दाखवला नाही, म्हटलं आपली राखी होऊन देऊ दे, आणि तो एपिसोड दाखवला. कारण या एपिसोड मध्ये मी आज तुझ्यासाठी हे पेढे केले, हे पूर्ण मी केलेले आहे. म्हणजे अरे पेढ्यांनी खाऊन पहा. काहीतरी वेगळं गिफ्ट देणार नेहमी काय भाऊ बहिणीचं रक्षण करेल. आणि या वेळेस आपल्यातील जी परिस्थिती आहे ती ओळखून मी तुझं रक्षण करणार आहे. मी तुझ्याकरता वेगळं गिफ्ट आणलेलं, वेगळं गिफ्ट म्हणजे हा मास्क, जरीचा मास्क खास राखी करता. खूप छान वेगळी आयडिया आहे की सणाचं महत्व जाणून हा जरीचा मास्क सुचिने शिवला माझ्यासाठी, आणि एक वेगळ्या प्रकारची राखी आम्ही आज बनवतो आहे. राखी जी आहे ती वेगळ्या प्रकारे साजरी झाली आहे. एक छान काय म्हणते त्याला, करोना मुक्त जीवन जगू, मास्क लावून करोना मुक्त जीवन जगा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. आणि अशा पद्धतीचा, कारण आता सणवार यायला लागले, तर अशा पद्धतीचे छान जरीचे मास्क तुम्ही सुद्धा तयार मिळतात. नमस्कार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.